श्री पारस फैशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेला अवश्य भेट द्या। सिमेटच्या जंगलात पक्ष्यांचे अस्तित्व विरळ होत असताना देवळा येथील चिमणी प्रेमी व चिमणी मित्र संस्थांच्या सहकार्याने घर तेथे घरटे हा उपक्रम राबविला जात आहे। देवळा हे चिमण्यांचे गाव म्हणूनही ओळखले जावे यासाठी चिमणी प्रेमी कृत्रिम चिमण्यांच्या घरट्यांची संख्या वाढवत पुढाकार घेत आहेत। वृक्षतोडीमुळे चिमणींची घरटी उद्ध्वस्त होत असून चिमणींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे। चिमण्यांना आसरा मिळवून दिल्यास त्यांना आधार मिळेल व त्यांची चिवचिव पुन्हा गुंजेल हा विचार अंगीकारत येथील चिमणी प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते भारत कोठावदे तसेच इतर चिमणी मित्र नागरिकांनी गेल्या वर्षी 50 चिमण्यांची घरटी बनवून घेत ती परिसरातील घरांच्या बाल्कनीत, कोपऱ्यात तसेच तेथे जेथे जागा मिळेल तेथे ठेवली। रोज थोडेसे दाणा पाणी ठेवत चिमण्यांना आश्रय दिल्याने या सर्वच घरट्यांमध्ये चिमण्यांचे वास्तव्य वाढू लागले आहे। चिमण्यांची घरटी सुरक्षित असल्याची काळजी घेतही हेही विशेष। यामुळे लवकरच देवळा गावात घर तेथे घरटे हा उपक्रम विस्तारत चिमण्यांचे गाव होण्याकडे जोरदार वाटचाल सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यात विठेवारी रोड तसेच शिवाजीनगर उपनगरात घरट्यांचे वाटप करणार आहे। दर महिन्याने याची व्याप्ती वाढण्याचे नियोजन चिमणी प्रेमी भारत कोठावदे यांनी सांगितले। चिमण्यांचे गाव म्हणून देवळा शहराची एक आगळी वेगळी ओळख निर्माण व्हावी यासाठी देवळा शहरातील चिमणी प्रेमी आणि चिमणी मित्र संस्था यांच्या सहकार्याने देवळा शहरात घर तिथे घरटे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे आणि ह्या उपक्रमाला देवळा शहरातून नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। आपल्यासोबत चिमणी प्रेमी चिमणी मित्र अमृतकार पतसंस्थेचे चेअरमन भारत कोठावदे आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया। भारतजी, आपल्याला घर तिथे घरटे हा उपक्रम कशा पद्धतीने सुचली, हा कल्पना कशा पद्धतीने सुचली? सुरुवातीला आमची आई इथे जेव्हा आम्ही राहत होतो तेव्हा 4 दाणे टाकायची तेव्हा 50 पक्षी अन्न खायला यायचे। त्याच्यानंतर मध्यंतरात आमची आई एक्सपायर झाल्यानंतर आम्ही पुन्हा हे सुरू केलं, आम्ही 50 दाणे टाकायचो, 4 पक्षीसुद्धा यायचे नाही, इतकं पक्ष्यांचं प्रमाण आपल्या भागात घटलेलं होतं। मग आम्ही सुरुवातीला पतसंस्थेच्या माध्यमातून जवळपास 5,000 मातीचे पिण्याचे जे भांडे असतात त्याचं वाटप केलं। त्याच्यानंतर गावात अनेक ठिकाणी प्रबोधन करण्यासाठी विविध ठिकाणी जाऊन याची माहिती दिली, त्याच्यामुळे लोकांमध्ये पण याची आवड निर्माण झाली। त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी आशापुरी महिला पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त या परिसरात जवळपास 50 घरट्यांचं आम्ही नियोजन केलं लावायचं। आज सांगायला अतिशय आनंद होतो की संपूर्ण 50 घरट्यात भरपूर पक्षी चिमण्या आलेले आहेत। त्यानंतर इथला जो चिवचिवाट आहे हा चिवचिवाट इथला ह्या परिसरापुरता न राहता तो संपूर्ण देवळा गावात असावा यामुळे आम्ही घर तिथे घरटे योजना सुरू केलेली आहे। सुरुवातीला आता आम्ही विद्यानगर, शिवाजीनगर, विठेवाडी रोड या भागात घरट्यांचं वाटप करतो आहोत। नुसतं वाटप न करतात आमचे माणसं जाऊन प्रत्येक घरावर ते घरटे फिट करून प्रत्येकाला याबाबत प्रबोधन करणार आहेत आणि देवळा शहराची ओळख भविष्यात चिमण्यांचं गावसुद्धा व्हावं यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत। आपल्यासोबत दीपक शिंकर पण आहेत, आपण त्यांच्याकडून या उपक्रमाविषयी माहिती जाणून घेऊया। चिमण्यांची जी माहिती आहे काकांची, काकाजी देत आहेत घरोघरी घरटे वगैरे, त्याबद्दल लोकांनी अशी मागणी करतात, घरटे संपले तरी काका मागणी मागवत राहतात, तरी संपत राहतात, पण चिमण्यांचा जो आवाज आहे पूर्वीपेक्षा फार गावात वाढलेला आहे। नक्कीच, आपल्यासोबत आणखीन बोलण्यासाठी प्रशांत कोठावदे आहेत, आपण त्यांच्याकडून या उपक्रमाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। पर्यावरणाला जपण्यासाठी आपण काहीतरी पर्यावरणाचं देणं लागतो म्हणून आमच्या काकांनी जो हा उपक्रम हाती घेतला आहे आम्ही सदैव त्यांच्या पाठीमागे राहून त्यांचे हात बळकट करू। 50 घरटे दिलेले आता त्याच्यामुळे आणखी आम्हाला जास्त घरटे द्यायचे आहेत, जिथं घर तिथं घरटं हे लावण्याचा उपक्रम आशापुरी महिला पतसंस्था करणार आहे। हो, संपूर्ण परिसरात आम्हाला देण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे आम्ही देणार आहे आणि आम्ही दिल्यामुळे सगळ्यांना आवड आलेली पक्ष्यांना खाऊ घालण्याची। सगळ्या पक्ष्यांनी चिवचिवाट करावा, सगळ्या पक्ष्यांना शांतता वाटावी, त्यांना खायला मिळावं, आपण भरपूर खायला दिल्यामुळे त्यांना खायला मिळाल्यामुळे ते
खूप चुचवाट करतात. न टाकल्यामुळे तर खूप चुचवाट येतो, आम्ही टाकल्यामुळे त्यांना खूप आनंद वाटतो. टाका केव्हाही पक्षी आमच्या दारात. खरं सांगायचं म्हणजे तर आमच्या एरियामध्ये हा जो प्रकल्प पूर्ण आमच्या नगरामध्ये जरी म्हटलं तरी चालेल, तर हे माननीय भारत कोठावदे आणि माझी मैत्रीण आणि आशापुरी महिला पतसंस्थेच्या चेअरमॅन त्यांनी हा कार्यक्रम राबवला आहे. त्यांनी पूर्वी म्हणजे त्यांची आई हे कार्यक्रम सर्व म्हणजे चिमण्यांना दाणा टाकणं, पाणी देणं हे त्यांची आई सर्व करायची. पण हा मधल्या काळामध्ये हा त्यांच्याकडनं हा कार्यक्रम जो रोजचा तो होता दिनचर्यामध्ये तो लुप्त होऊन गेला होता. आता ह्यांनी परत ही सुरुवात केली. ह्यांनी पाहिलं का चिमण्यांना आता झाडांवरती झाडं कमी झालेले आहेत. झाडं कमी झाले असल्यामुळे चिमण्यांना घरटे बांधता येत नाही. चिमण्यांना घरटे जर झाडं आहे बी काही प्रमाणात तर वारा येतो, हवा येते, त्याच्यामध्ये हे सर्व चिमण्यांना वारा हवा आल्यामुळे चिमण्यांचे घरटे सर्व पडून जातात. त्याच्यामुळे ह्यांनी काय केलं का जिथं घर तिथं चिमण्यांचे घरटे हा प्रकल्प त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी राबवला आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे का चिमण्यांना स्वतःला एक स्वतःचं एक घर मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्या थंडी, ऊन, वारा, पाऊस त्याच्यामुळे त्या घरट्यामध्ये राहू शकतात. सकाळ झाली का चिमण्या बरोबर त्यांच्या बाहेर येतात. बाहेर इथं दाणा पाणी सर्व ठेवलेलं असतं, इथं खालीही ठेवलेलं असतं. ह्या परिसरामध्ये प्रत्येक चिमण्यांचे घरटे असल्यामुळे चिमण्यांना पाणी दाणा मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतं का हा आमचा जो परिसर आहे वैयक्तिक मी म्हणते आमच्या आशापुरी महिला पतसंस्थेमधला हा परिसर हा खरंच सकारात्मक ऊर्जाने भरलेला आहे आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी का इथं जेव्हा आपण जो पण एंट्री करतो तर त्यांना खरंच प्रसन्न वाटतं. एक सांगायचं म्हणजे असं का ह्या कार्यक्रमामार्फत जे प्रकल्प जो राबवला जात आहे का ज घर तिथं घरटे ह्याच्यामुळे काय होईल का पूर्ण आमच्या देवळा गावात प्रत्येक जण आता हाच विचार करेल का ह्या नगरामध्ये ह्या परिसरामध्ये जर घरटे बसवलेले ते तर स्वखर्चाने लोक आता स्वतःहून हे घरटे बसवायला सुरुवात केलेली आहे. प्रत्येकाला त्या गोष्टीचं महत्त्व कळायला लागले आणि खरं सांगायचं म्हणजे मी हा इथं पार्लर माझं वरती आहे आणि मी इथं सकाळी जेव्हा मी मेकअप करायला येते जेव्हा नवऱ्या सजवायला येते तेव्हा सकाळी सकाळी जर चिमण्यांचा चिवचिवाट असतो त्याच्यामुळे काय होतं की ह्या चिमण्या सकाळी उठतात त्यांना दाणा टाकण्यासाठी कुणी ना कुणीतरी ह्या आमच्या परिसरामध्ये कुणी कुणी दाणे टाकतं. आमच्या आजूबाजूचे आहेत ते टाकतात, मी स्वतः वैयक्तिक दाणा टाकते, चिमण्यांना पाणी देते. ते सकाळी उठल्या त्या कुठं दाणा शोधायला जातील, जिथं दाणा टाकलेला असतो तिथंच त्या दाणा होतील आणि त्यांना कळून जातं की ह्या परिसरामध्ये दाणा टाकलेला आहे त्या स्वतःहून दाणा खायला येतात. नक्कीच सिमेंटच्या जंगलात हरवत चाललेले चिमण्यांचे किलबिलाट या उपक्रमामुळे कुठेतरी हे होईल आणि नक्कीच देवळा शहराची चिमण्यांचे गाव म्हणून एक वेगळी ओळख निर्माण होईल निश्चित. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी वैभव पवार, सोपान सोनवणे, देवळा. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा.